बीडमधील मुंडे बहीण भावात आज पुन्हा आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांनी दुपारी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले, तर सायंकाळी बीड तालुक्यातील बेलेश्वर या ठिकाणी विविध विकास कामाचे भूमिपूजन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान याच निमित्ताने या बहीण भावात शाब्दिक युद्ध रंगले. 5 वर्षे आम्ही सत्तेत होतो, प्रत्येक कोनशिला आणि निमंत्रण पत्रिकेवर त्यांचं नाव असायचं. आज त्यांनी मोठेपणा दाखवला नाही, मात्र आम्ही नक्की दाखवू. मी बीड जिल्ह्याची बदनामी नाही तर काळजी केली ते विरोधी पक्ष असताना वेळीच धरायचे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. नेमक्या काय म्हणत आहेत पंकजा मुंडे पाहूया. जरूर मी त्या पदावर आल्यावर निश्चित येईल. आता मला प्रोटोकॉल प्रमाणे येता येत नाही आणि 5 वर्ष आम्ही पण सगळ्या कार्यक्रमांना त्यांना निमंत्रणही होतं आणि कोनशिलेवर त्यांचं नाव असायचं, पत्रिकेवर असायचं, पण ते कधी आले नाही. त्याला मोठेपणा त्यांनी नाही दाखवला तरी आम्ही नक्की दाखवू. बीड जिल्ह्याची काय मी कुणाची बदनामी करण्याचं कृत्य करणे माझ्या पर्सनॅलिटीचा भाग नाही. बीड जिल्ह्याची बदनामी कोणी केली हे सगळ्या महाराष्ट्रापर्यंत काय विषय गेला हे सगळ्यांना माहिती आहे. मी बीड जिल्ह्याच्या काळजी केली. मी विरोधी पक्षात आहे, ते विरोधी पक्षात असताना किती वैयक्तिक आरोप करायचे, किती त्रास द्यायचे, किती चौकशा लावायचे, किती लोकांच्या लक्षात लावायचे, किती वेठीला धरायचे हे सगळ्यांना माहिती आहे. मीडियाला पण त्यांनी सोडलेलं नाही. मीडियानी पण कधी काही ना बातमी लावली की त्यांच्या विरुद्ध त्यांच्याच सरकारने दिलेल्या नंबरवर आहे आणि त्यांच्याच आमदारांनी लक्ष वेधी लावली आहे. त्या दिवशी ज्या दिवशी काय होतं माझी शस्त्रक्रिया होती, तर ते माझ्यावर ढकलणं हे मला वाटतं की खूपच चुकीचं आणि खूपच दुर्दैव. प्रीतमताई व्यस्त असतील, कधी मिळाला तर नक्की येतील. पण ते जर पत्र माझं एवढंच म्हणणे की 5 वर्ष दाखव ना, ते कुठल्या DPC ला बसले, ते कुठल्या कार्यक्रमात सहभागी झाले, कधीच नाही. त्यांनी कधी कौतुक केलं का 5 वर्षात? एकही पंचायत समिती नव्हती बीड जिल्ह्यात, एकही जिल्हा परिषदेची इमारत नव्हती, एकही नॅशनल हायवे नव्हता, रेल्वे नव्हता, त्यांनी कधी कौतुक केलं? तर मग त्यांनी जे नाही केलं ते दुसऱ्याकडनं अपेक्षा करायची त्यांची चुकीची सवय. काही नाही वाटत, धाक नाही आहे असं वाटत. राजकारण कुठल्या स्तराला चाललंय? यापूर्वी असे राजकारण पाहायला मिळाले? मी ज्या स्तरावर आहे त्या स्तरावर राजकारण नाही आहे. खूप खाली बघावं लागतं मला राजकारण्यांकडे बघताना. आताच्या परिस्थितीत ज्या पद्धतीने चाललंय बीड जिल्ह्यात, राजकारण बाजूला ठेवून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी, चांगल्या निर्णयासाठी आम्ही नेहमी सगळ्या मी काम केलंय. आज बीड जिल्ह्याचं नाव केलंय, बीड जिल्ह्यात प्रचंड विकास दिलाय, हे सगळ्या जगासमोर सत्य आहे. त्यामुळे उगीच चुकीचे आरोप करून डायव्हर्ट करणं, म्हणजे वेन यू कॅन विन द आर्ग्युमेंट यू डायव्हर्ट. तसं म्हणजे तुम्ही एखादा आर्ग्युमेंट जर जिंकू शकत नसाल तर ती बदला, हे मला वाटतं आताच्या पालकमंत्र्यांची स्ट्रॅटेजी.